ताजा बातम्यांसाठी MDTV न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बिहार प्रमाणे राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. तसेच देशात सन 2021 सालच्या नियमित जनगणनेचं काम अद्याप व्हायचं आहे, त्यातही जातनिहाय गणना करावी अशी आमची सातत्याने मागणी आहे. तरी बिहार प्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जनगणना करावी अशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मागणी असल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलंय. प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक नेमकं काय त्यांनी म्हटलंय ते ऐकूयात. आज राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. बिहारच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धाही ओबीसीची जनगणना व्हावी हा मुख्य विषय घेऊन आज निवेदन देण्यात आलं. या देशामध्ये 1931 पासून तर आत्तापर्यंत ओबीसीची जनगणना झालेली नाही आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने वारंवार ओबीसी जनगणना होण्यासंदर्भात आदरणीय भुजबळसाहेब समीर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने, निवेदनं, विविध स्वरूपाचा लढा नियमित उभारण्यात येतो. परंतु आत्ता बिहारमध्ये ज्या पद्धतीने बिहार राज्याने ओबीसी जनगणना करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे, तशा स्वरूपाची जनगणना महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे. आणि महाराष्ट्राचा एकूण एक ओबीसी, मग ओबीसीमध्ये येणारा इतर मागासवर्ग, भटके विमुक्त व इतर मागासवर्ग या प्रत्येकाची जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. या देशामध्ये कुत्री मोजली जातात, गाढवं मोजली जातात, मग तत्सम स्वरूपाचे जनावरे मोजली जातात, पण या देशाच्या अर्धी संख्या ही ओबीसीची असताना त्यांना मोजलं जात नाही. ही मोठी 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोठी एक शोकांतिका आहे. अशा निवेदनाच्या माध्यमातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आम्ही येथील महाराष्ट्र राज्य शासनाला या ठिकाणी इशारा देतो की तत्काळ बिहारच्या धर्तीवरती या ठिकाणी जनगणना सुरू करावी, अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश गोसावी, शहराध्यक्ष कविता कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्ष आशा बंदुरे, नाना पवार, प्रा ज्ञानेश्वर महाजन, श्रीराम मंडळ, सचिन जगझाप, रवींद्र शिंदे, महेश शेळके, सुनील घुगे, संतोष पुंड, विलास वाघ, अमोल नाईक, भारत जाधव, भालचंद्र भुजबळ, कृष्णा काळे, हरीश महाजन, दीपक गांगुर्डे, पोपट जेजूरकर, दीपक गांगुर्डे, योगेश दिवे, गणेश खोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिकहून तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी, MDTV न्यूज, नाशिक.